रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून उल्हास नदीवरील कर्जत शहराच्या हद्दीत असलेल्या बंधाऱ्याला पुराचे पाणी लागले आहे तर या नदीवरील नेरळ कळम रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे तर पाशाने पुलाला पाणी लागले आहे दरम्यान पावसाच्या या स्थितीमुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी लागलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यामध्ये सरासरी एक्केचाळीस टक्के पाऊस झाला असून माथेरानमध्ये पाण्याची सरासरी दुप्पट आहे तर हवामान खात्याने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल्याप्रमाणे रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी उल्हास नदी बुधवार सकाळपासून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे या नदीवरील कर्जत शहरातील आमराई येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे तर त्याचा फटका कर्जत शहराला बसला असून बामसा मळा आणि नाना मास्तर नगर भागातील सखल भागात पाणी जागोजागी शिरले त्यामुळे सर्वांना महापुराची धास्ती लागून राहिली आहे उल्हास नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याचा सर्वाधिक धोका माथेरान नेरळ कळम या रस्त्याला बसला असून या रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथील पूल सकाळीच पाण्याखाली गेला आहे तर दुपारी या पुलावरून तब्बल चार फूट पाणी वेगाने वाहून जात होते तेथे पाण्याचा वेग लक्षात घेता पाणी वाढण्याची शक्यता मालेगाव येथील पोलीस पाटील प्रकाश पाटील यांनी वर्तवली आहे